इतके घडामोडी घडताना दिसत आहेत. होय, फडणवीस आणि अमित शहांची एक गुप्त भेट झाल्यानंतर भाजपचे अनेक नेते दिल्लीत पोहोचलेत. दिल्लीत महाराष्ट्राविषयी काही शिस्त आहे का असा सवाल उपस्थित केला जातोय. आणि याच पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंची भेट घेतली. भाजपात प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचाली सुरू आहेत, मात्र यावर आता स्वतः चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलंय. चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय की भाजपात प्रदेश अध्यक्ष बदलण्याचा विषयच नाही. भारतीय जनता पार्टीमध्ये प्रदेश अध्यक्ष बदलण्याचा विषयच नाही. भारतीय जनता पार्टी तुम्हालाही कळली नाही आणि सर्वसामान्य माणसालाही कळायला पाहिजे की भारतीय जनता पार्टीमध्ये एकदा मुळात एकच पार्टी अशी आहे की ज्याच्यामध्ये सगळं स्ट्रक्चर आधार संख्येच्या बूथपासून राष्ट्रीय अध्यक्षपर्यंत दर 3 वर्ष बदलतं. काँग्रेसला गेल्या वर्षभरात त्यांचं राष्ट्रीय अध्यक्ष ठरवता आलेलं नाही. इट्स ओनली पार्टी की जी डेमोक्रेसीच्या आधारे चालते. 3 वर्षांनी एकदा बूथ अध्यक्ष, मग शक्तिकेंद्र अध्यक्ष, मंडल अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष, राज्य अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष. त्यामुळे तुम्ही काय काळजी करू. भारतीय जनता पक्षाचं शिष्टमंडळ दिल्लीत आलेलं आहे, पण या दौऱ्यात भाजप प्रदेशाध्यक्ष बदलाची कोणतीही चर्चा नसल्याची माहिती राम शिंदे यांनी दिली. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी. गेल्या 2 दिवसापासून राजधानी दिल्लीमध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते आलेले आहेत. चंद्रकांतदादा पाटील आले आहेत, माजी सरदार राम शिंदे आहेत ते आलेले आहेत, चंद्रशेखर बावनकुळे आलेले आहेत. आपण दिल्लीत 4 दिवसाच्या दौऱ्यावर आलेलो आहात. आपण जे पी नड्डाच्या भेटी घेणार आहात, त्यानंतर अमित शहा यांची भेट घेणार आहात. चर्चा अशी आहे की प्रदेशाध्यक्षांनी बदल होतोय, काय वास्तविकता आहे? नाही, ह्या चर्चा मीडियामध्येच आहेत. वास्तविक पाहता मोदी सरकारांच्या मध्ये जो विस्तार झाला आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्याला जे झुकतं माप दिलं, अधिकचे मंत्री दिले आणि चांगले खाते दिले, त्यामुळे आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय चंद्रकांतदादा यांनी असं ठरवलं की आपण भारतीय जनता पार्टी म्हणून डेलिगेशन जाऊया, सगळ्या मंत्री महोदयांना आपल्या राज्यातल्या भेटू आणि इतरांसुद्धा भेटूया आणि त्यानिमित्ताने आपल्या महाराष्ट्रासाठी काय कामता येईल, काय योगदान देता येईल या संदर्भामध्ये हा दौरा नियोजित होता. परंतु मीडियामध्ये त्याचा विपर्यास केले आणि अशा पद्धतीचं चर्चा घडून आणली की प्रदेशाध्यक्ष बदलणार आहे, परंतु यातलं कुठलंही तथ्य नाही आहे. नाही, काही निवडक प्रसारमाध्यमांनी याच प्रकारची भूमिका घेतली आहे. आपल्या जर बघितलं काय वाटतं की राज्यातले सरकार आहे ज्या पद्धतीने या बातम्या प्लांट करताय का, अशा पद्धतीने वृत्त समोर टाकतायत का, काही प्रसारमाध्यम असं करताय? नाही, हे प्रसारमाध्यम आपण जे म्हटलं ते बरोबर आहेत. काही निवडक प्रसारमाध्यमच याच्या पाठीशी आहेत. त्याचं कारण असं आहे की राज्यातलं सरकार लोकांच्या हिताचं काहीच करताना दिसत नाही आणि त्याच्यामुळे लोकांचं लक्ष विचलित करायचं आणि भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा काहीतरी वेगळं सुरू आहे अशा प्रकारची चर्चा घडून आणण्यासाठी हे प्रयत्नपूर्वक प्रयत्न केले जात आहेत. परंतु याच्यात कुठलंही काही तथ्य नाही, ह्या प्लॅन केलेल्या बातम्या आहेत आणि त्यामुळं हे महाराष्ट्र राज्यातलं गेल्या 2-2.5 वर्षातलं जे अपयश आहे हे झाकण्याचा विरोधकांचा, महाराष्ट्रातल्या सत्ताधारी पक्षाचा हा प्रयत्न आहे. त्यामुळं भारतीय जनता पार्टीमध्ये अशा पद्धतीच्या कधी चर्चा होत नाहीत आणि भारतीय जनता पार्टीमध्ये एक सिस्टम ठरलेली असते आणि त्या सिस्टमच्या बाहेर जाऊन कोणतीही घटना, गोष्ट आणि फेरबदल हे कधीही होत नसतात आणि त्यामुळं या गोष्टीमध्ये कुठलंही काही तथ्य नाही आहे. आपण रावसाहेब दानवे यांच्याकडे एक कार्यक्रम होणार आहे, त्यामध्ये सगळे खासदार उपस्थित होणार आहे. त्या कार्यक्रमामध्ये जे पी नड्डा उपस्थित राहणार आहात का किंवा अमित शहा उपस्थित राहणार आहेत का? उद्या संध्याकाळी जे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे आहेत, आता केंद्रात मंत्री आहेत, आता त्यांच्या खात्यामध्ये देखील बदल झाला आहे. महाराष्ट्रातल्या सर्व खासदार लोकसभा असतील, राज्यसभा असतील, हे येणार आहेत. महाराष्ट्रातले मंत्री येणार आहेत. ज्येष्ठ मिनिस्टर नितीनजी गडकरी येणार आहेत. जे पी नड्डांनासुद्धा आमंत्रित केलं आहे, पण अद्यापपर्यंत ते काही कन्फर्म झालं नाही. अमितजी शहा यांना देखील त्या संदर्भात बोललेलं आहे, त्यांची देखील वेळ उद्या आज संध्याकाळपर्यंत कन्फर्म होईल. परंतु एकूणच महाराष्ट्राच्या जी स्थिती आहे राजकीय, किंवा आता जे केंद्राने वेगवेगळे निर्णय होतात, परंतु खाली पर्क्युलेट होण्यासाठी जी काही गोष्टी करायच्या आहेत, म्हणजे संघटनात्मक असतील किंवा जनधन योजना असेल, पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना असेल किंवा 15 वित्त आयोगाचे निधी असेल, अशा वेगवेगळ्या निधी जो महाराष्ट्रामध्ये जातो आणि त्याच्यामध्ये जे काही गडबड होते याच्यामध्ये सातत्यानं केंद्रातल्या मंत्री महोदय असतील, खासदार असतील, संघटनेबरोबर एकजुटीने काम करून आणखी प्रभावीपणे या केंद्रातल्या योजना महाराष्ट्रामध्ये राबवल्या गेल्या पाहिजेत. या दृष्टिकोनातून ही
त्यांच्याकडे जेवण पण ठेवलं आहे आणि या दृष्टिकोनातून सर्वदूर चर्चा देखील होणार आहे. धन्यवाद. हे होते राम शिंदे, भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. यांनी स्पष्ट सांगितलं आहे की प्रदेशाध्यक्ष बदलाचा कुठलाही चर्चा नाही, तशी हवा देखील नाही आहे. फक्त हवा आहे की संघटनात्मक जे काम असतं त्या कामाच्या माध्यमातून राज्याला कसा फायदा होईल आणि जे नवीन मंत्री बनलेले आहेत त्या नवीन मंत्र्याच्या खात्याचा फायदा कसा राज्याला होईल यासाठी हा दौरा आहे. नवी दिल्लीहून चिंतनसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत.